हेलो एंड वेलकम टू दिस क्लास. द स्टूडेंट्स, आज अपन रोटेशनल डायनॅमिक्सची जे न्यूमेरिकल्स आहेत, एक्सरसाइजमधले जे न्यूमेरिकल्स आहेत क्वेश्चन नंबर 12 पासून, ते आपण ह्या लेक्चरमध्ये कवर करू. ठीक आहे, तर इथे जो क्वेश्चन नंबर 12 तुम्हाला दिला होता, या क्वेश्चन नंबर 12 एक एंट आहे, म्हणजे मुंगी आहे. ती मुंगी बायसिकलच्या व्हीलवरती, जे बायसिकलचं व्हील आहे त्या व्हीलच्या मधल्या रिमवरती चिपकून बसली आहे. आणि हे जे रिम आहे याचं जे डायमीटर ते 1 मीटरचं एवढं आहे. ठीक आहे, आणि व्हाईल द बायसिकल इज ऑन अ सेंट्रल स्टँड, ठीक आहे ना, म्हणजे मेन स्टँडवरती बायसिकल लावून ठेवली आहे आणि ते जे रिम आहे ते गोल गोल फिरत आहे. ठीक आहे, तर हे गोल गोल फिरत असेल तर त्याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे रिव्हॉल्युशन पर सेकंड, ज्याला आपण हर्ट्समध्ये पण कॅल्क्युलेट करतो, आपण त्याला एफ पण लिहितो किंवा एन पण लिहितो. ठीक आहे, तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजे 2 हर्ट्स एवढी होते कधी 10 सेकंदामध्ये. ठीक आहे, तर 10 सेकंदामध्ये ती 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड एवढी पोहोचून जाते. तर याच्यासाठी त्यांनी ॲक्सिलरेशन जे दिलं आहे ते कॉन्स्टंट म्हणतात, ते युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सिलरेशन जो आपला अल्फा असतो तो इथे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कॅल्क्युलेट करायचे आहेत, एन आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे की किती रिव्हॉल्युशन होतात 10 सेकंदामध्ये. ठीक आहे ना, 10 सेकंदामध्ये नंबर ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे ती जी एंट आहे ती किती रिव्हॉल्युशन कम्प्लीट करेल 10 सेकंदामध्ये हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे जर हे रिंग असेल आपली, ह्याच्यावरती जर ती एंट असेल तर ही गोल गोल फिरायला लागेल, तर असे किती वेळास ती परत गोल फिरून तिच्या जागेवरती येईल ते आपल्याला 10 सेकंदासाठी काढायचं आहे. आणि एक अजून की टाईम टेकन बाय द फर्स्ट रिव्हॉल्युशन, म्हणजे ती पहिली रिव्हॉल्युशनसाठी किती टाईम घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे ती इथून जाऊन परत तिच्या जागेवरती येण्यासाठी टाईम घेण्यास किती टाईम घेईल तो एक टाईम काढायचा आहे आपल्याला, त्याला मी T1 कन्सिडर करून घेतो. आणि दुसरा असा की ती किती कम्प्लीट रिव्हॉल्युशन, म्हणजे ह्या ज्या रिव्हॉल्युशन झाल्या या व्हॉट एवर द रिव्हॉल्युशन इथे येतील आपल्या कॅल्क्युलेशननंतर, तर ह्या रिव्हॉल्युशन जे लास्ट रिव्हॉल्युशन कम्प्लीट होईल त्याचा पण टाईम आपल्याला काढायचा आहे. म्हणजे शेवटची रिव्हॉल्युशन ती किती सेकंदामध्ये कम्प्लीट करेल तो आपल्याला इथे टाईम काढायचा आहे. ठीक आहे, सो वी कॅन गो थ्रू इट. तर सगळ्यात पहिली गोष्ट गिवन असं आहे की आपल्याकडे जी जे बायसिकल आहे तिचं जे डायमीटर आहे ते 1 मीटरच्या एवढं आहे. ठीक आहे ना, म्हणजे बायसिकलच्या व्हीलचं डायमीटर, आय एम सॉरी टू से दिस, बायसिकलचं डायमीटर नसेल, बायसिकलची लेंथ असेल किंवा एरिया असेल. ठीक आहे, तर हिचं जे बायसिकलचं जे डायमीटर आहे ते 1 मीटरच्या एवढं आहे, म्हणजे बायसिकलच्या व्हीलचं डायमीटर. ठीक आहे, तर एवढं की 1 मीटर एवढं दिलेलं आहे. तर मी जर रेडियस काढली तर रेडियस कशी येते आपली, इथून सेंटरपासून अर्धी, ठीक आहे ना, अर्धी रेडियस असते. हे जर 1 मीटर असेल तर याचा अर्धा किती झाला, 0.5. ठीक आहे, म्हणजे 1/2, तर किती येऊन जाईल, रेडियस येईल अर्धा, म्हणजे 0.5 मीटर एवढी रेडियस येईल. फ्रिक्वेन्सी त्याने 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड दिली होती, म्हणजे 2 हर्ट्सची एवढी फ्रिक्वेन्सी आहे किंवा एन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर किती रिव्हॉल्युशन, 2 रिव्हॉल्युशन कम्प्लीट करतो आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एन काढायचं आहे. ठीक आहे, कधी, 10 सेकंदसाठी, 10 सेकंदासाठी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. T1 काढायचं आहे, टाईम टेकन फॉर द वन, म्हणजे पहिली जी रिव्हॉल्युशन असेल, टाईम टेकन बाय द एंड फर्स्ट, म्हणजे पहिली रिव्हॉल्युशन जी कम्प्लीट होईल त्याच्यासाठी टाईम काढायचा आहे, जो T1 असेल आपल्यासाठी. दुसरा T2 आपल्याला काढायचा आहे की लास्ट रिव्हॉल्युशन जी कम्प्लीट करेल एंड. ठीक आहे ना, तर मग बघा, सगळ्यात पहिली गोष्ट मी कायनेमॅटिक इक्वेशन सगळ्यात सुरुवातीला घेतले होते जेव्हा मी रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरला स्टार्ट केलं होतं, त्याच्या आधी मी सगळ्यात पहिले कायनेमॅटिक इक्वेशन तुमच्याशी बोललो होतो. तर ही इक्वेशन सगळ्यांना माहिती, V=U+AT. ठीक आहे, तर V=U+AT पण आपण सध्या लिनियरमध्ये नाही बोलत आहोत, आपण कशामध्ये बोलतो आहे, अँगलमध्ये बोलतो आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी आपल्याला इथे जावं लागेल. तर मग जिथे जिथे लिनियर व्हेलॉसिटी आहे, ॲक्सिलरेशन आहे, ते काय होऊन जाईल, अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि व्हेलॉसिटीमध्ये कन्वर्ट होऊन जातील. आता राहिली गोष्ट V ची, V आहे आपला फायनल व्हेलॉसिटी, U आहे आपला इनिशियल व्हेलॉसिटी, आणि हा A जो आहे दॅट इज नोन ॲज अन अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फा इथे होऊन जाईल. तर मग राहिलं जे इक्वेशन आहे आपलं, हे इक्वेशन कसं होऊन जाईल, ओमेगा 0, दिस इज व्हॉट अ इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे ना, इनिशियलचा अर्थ समजतो आहे का, की जेव्हा आपला ही रिम आहे, जेव्हा जे चाक आहे ते फिरायला लागेल ना सुरुवातीलाच, फिरण्याच्या आधीची स्टेज आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी येते. फिरण्याच्या आधीची स्टेज म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इनिशियल तर 0 होऊन जाईल इथे, बरोबर, असू द्या 0 का होईना. ठीक आहे ना, पण आपल्याला इथे इनिशियलबद्दल बोलावं लागेल, तर कारण आपला फॉर्म्युला आहे V=U+AT. आता ω0+α × T हा तर माहिती आहे, अँग्युलर ॲक्सिलरेशन आहे. तर ह्याच्यामध्ये जो ओमेगा आपण घेतो ना,
एंग्युलर वेलॉसिटी 2πn पण कन्सिडर केला जातो. काय कन्सिडर केला जातो? 2πn. याच्या आधी मी लिहून दिलेलं आहे, तुम्हाला सांगितलं पण याच्याबद्दल. तर ओमेगा इज इक्वल्स टू काय असतो? 2πn असतो. अदरवाईज तुम्ही यफ लिहा, यन लिहा, कुठेही काही यफ लिहिला किंवा यन लिहिला दोघं सारखे आहेत, ठीक आहे ना. समटाईम्स आय कॅन यूज यफ, समटाईम्स आय कॅन यूज एन, ठीक आहे. तर मग आता जो ओमेगा आहे आपला तो किती आहे? 2πnच्या बरोबर आहे, ठीक आहे. तर 2πn, यन आहे फ्रिक्वेन्सी, एन फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे, ठीक आहे ना. फ्रिक्वेन्सी किती होती? त्याने दिलेली आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी 2 हर्ट्झची, ठीक आहे. तर मग इथे आता हा जो आपला फॉर्म्युलामधला ओमेगा आहे तो काय होऊन जाईल? 2πfमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, बरोबर. 2πf, तर हा तर राहिला इनिशियल वेलॉसिटीचा कन्सेप्ट. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी किती आहे? 0 आहे, ठीक आहे. म्हणून हा 0 झाला, म्हणजे स्टार्टिंगच्या वेळेसचा. राहिला अल्फा टी, इथे राहून जातो फक्त. अल्फा तर माहिती नाही आहे आपल्याला, अल्फा काढावा लागेल. पण टी नक्की त्याने दिला आहे. किती दिला होता? 10 दिला होता, बरोबर. कारण आपल्याला एन कधी काढायचं आहे? वी कॅन फाइंड आउट द नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन ॲट अ 10 सेकंद. 10 सेकंदामध्ये आपल्याला, 10 सेकंदामध्ये ती जी एंट आहे ती किती रिव्हॉल्यूशन कंप्लीट करते ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. तर ही एक छोटीशी मी डायग्राम तुम्हाला प्रयत्न केला आहे दाखवण्याचा, ठीक आहे. तर इथे मी बायसिकल काही काढला नाही, पण एक व्हील नक्की काढला आहे ज्याच्या मधली जी रिम आहे आणि ह्या मधल्या रिमवरती एक छोटीशी एंट मी तुम्हाला दाखवलेली आहे, ठीक आहे. तर याच्यामधलं हे डायमीटर असेल, इथून मध्ये रेडियस असेल, ठीक आहे ना. तर हे पूर्ण कनेक्शन आहे आपल्याकडे. आणि हे काय मेन स्टँडवरती लावताना ची एक छोटीशी डायग्राम मी प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवण्याचा. तर ह्याच्यामध्ये बघा आता, तर राहिला हा टीचा कन्सेप्ट. टी किती आहे? 10 आपण घेतला, तर टी 10 येऊन जाईल. तर राहिली कन्सेप्ट 2πf ची. यफ तर आपल्याला माहिती आहे, वी कॅन पुट इट 2 अगेन, वी कॅन गेट 2 हेअर. आणि राहिला हा 10 अल्फा आपल्याकडे होऊन जाईल, ठीक आहे. तर 10 म्हणजे 2, जर मी याला घेतला 2, 5 जर हा 10 पण होऊन जातो आपल्याकडे. बट वी कॅन गो थ्रू इट की हा जो 2π × 2 आहे जो 10 यफला दाखवतो, 2 2 काय करून दिलेला 4π, ठीक आहे. 4π म्हणजे 10f येऊन जाईल, ठीक आहे. सॉरी, यफ नाही, हा आहे आपला अल्फा, ठीक आहे. काय आहे हा? अल्फा आहे, ठीक आहे. वी कॅन कन्सिडर दिस वन इज अवर अल्फा. तर अल्फा किती झाला आता? तर हा 10 इकडे डिवाइडला होऊन जाईल, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल्स टू 4, म्हणजे 10 ॲक्च्युली, बरोबर. 4π डिवायडेड बाय 10 होऊन जाईल, बरोबर. ते डिवायडेड बाय 10 म्हणजे जर तुम्ही ह्या 4चा विचार करतायत ना, जर डिवाइडला 10 असेल तर हा किती डिजिट आहे? 1 डिजिट आहे, बरोबर. तर अशा वेळेस जर 1 डिजिट राहिला ना, तर इथे ह्या डिजिटच्या पुढे 1 पॉईंट ठेवायचा, म्हणजे 0.4 झाला, ठीक आहे. तर ह्या कन्सेप्टमध्ये डिवाईडमध्ये काय यायचं? लेफ्ट साईडमध्ये यायचं, डेसिमल पॉईंटला सरकवत. पण जर मल्टिप्लाय असेल तर राईट साईडमध्ये तुम्हाला जावं लागतं, ठीक आहे. त्याच्या बघा की 4π इज इक्वल्स टू काय? 10. म्हणजे सध्या किती आला तुमच्याकडे अल्फा? अल्फा तुमच्याकडे आहे 0.4 πरॅडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा तर येऊन गेलेला, बरोबर. की याचं ॲक्सेलरेशन किती आहे? दॅट इज अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल्स टू 0.4π रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. पण आपल्यांना काढायचं काय? यन काढायचं आहे, बरोबर. तर यन काढण्यासाठी, म्हणजे यनसाठी आपल्याला काय लागणार आहे? दॅट इज डिस्प्लेसमेंट लागेल, ठीक आहे ना. काय लागेल? डिस्प्लेसमेंट लागेल. तर नंबर ऑफ रिव्हॉल्यूशनसाठी मी अजून एक तुम्हाला कायनेमॅटिक्सचा जो फॉर्म्युला होता, ठीक आहे ना, कायनेमॅटिक इक्वेशनचे जे फॉर्म्युलेज आपण काय घेतले होते त्याच्यापैकी हा एक होता, एस इज इक्वल्स टू ut + 1/2 at² तर ह्याच्यामध्ये यस म्हणजे आपला थिटा आहे, दॅट इज डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. यू आपल्याला माहिती आहे इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. टी तर चेंज होत नाही कुठल्याही केसमध्ये. परत हा 1/2 आला. ए माहिती आपल्याला अल्फा असतो. आणि हा काय झाला? टी स्क्वेअर झाला. तर बघा की हा पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये परत आता हा थिटा जो आहे ना तो आपला असतो 2π × N, ठीक आहे. किती असतो? 2π × N असतो. पण हा कॅपिटल एन म्हणजे तुमचा पहिला जो कॅपिटल एन होता तो फ्रिक्वेन्सी होता आपला. हा जो कॅपिटल एन, सॉरी, पहिला जो एन होता तो काय होता? आपला फ्रिक्वेन्सीचा होता. पण हा जो एन आहे, दिस इज व्हॉट अ नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन. काय? किती रिव्हॉल्यूशन कंप्लीट होतात, म्हणजे किती रिव्हॉल्यूशन ॲक्च्युली आहेत ते एन आपल्याला इथे दाखवतो. म्हणून थिटा इज इक्वल्स टू काय आपल्याकडे? 2πn. फॉर्म्युला लक्षात ठेवा, काम असेल पुढे, ठीक आहे. तर हा जर 2πn असेल, अगेन ही जी वेलॉसिटी होती अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0, इनिशियल काय होती? 0 आहे. राहिला कन्सेप्ट 1/2, ठीक आहे. इथे जो अल्फा आहे तो किती घेतला आपण? आला किती होता? 0.4 × π. आणि अगेन आपल्याकडे हा टी आहे 10 सेकंदाचा, म्हणजे 10 सेकंदाचा याने परत काय केला? स्क्वेअर केला. म्हणून 10चा काय होऊन जाईल? स्क्वेअर होऊन जाईल. जर 10चा स्क्वेअर आपल्याकडे असेल तर फॉर्म्युला जो आहे आपला आता ह्याच्यामध्ये काय दिसतं आहे? आता 0 झाला, चला ठीक आहे.
ही पूर्ण कन्सेप्ट आपल्याकडे सध्या आहे. ह्या 10 चा स्क्वेअर काय झाला, 100. ठीक आहे, 10 चा 100 झाला. आणि परत हा जो 4 दिसतो आहे ना, 2 दिसतो आहे, 2, या 2 मी इकडे घेऊन जातो. ठीक आहे, म्हणजे 2 2 काय करून देईल, याला 4 करून देईल. आणि परत हा जो पाय आहे इथला, हा कॅन्सल होऊन जाईल इथे. ठीक आहे, जर पाय कॅन्सल झाला आणि हा 2 2 जर 4 झाला, तर इथे बघा हा 0.4 आणि 100 लिहिला आहे. तर 0.4 × 100 डिवाइडेड बाय 2 × 2 काय झाला, 4, आणि हा एन इथेच आहे आपला. ठीक आहे, तर 0.4 × 100 डिवाइडेड बाय 4, ठीक आहे ना, 4 1 4, तर राहिला किती, 0.1 इथे. ठीक आहे, तर 0.1 × 100 जर 100 आपल्याकडे असेल, तर लक्षात ठेवा मी पहिले सांगितलं आहे की डेसिमल पॉईंटला इथे जी कन्सेप्ट असते, हे जेवढे काही डिजिट असतात मल्टिप्लिकेशनमध्ये, त्यावेळेस काय करायचं, याला राईट साईडमध्ये घेऊन जायचं. ठीक आहे, किती घेऊन जायचं, आता हा 2 डिजिट आहे ना, बरोबर. तर हा जर 2 डिजिट असेल, तर हा जो आहे आपला, ह्याला 1 आणि 2 डिजिट राईट साईडमध्ये सरकवायचं आहे. तर बघा, तर 0.4 आला इंटू 100 आला, तर त्यावेळेस बघा हा 1 आणि हा 2, म्हणजे 1 0. ठीक आहे ना, हा 1 डिजिट झाला, नीट दिसतं आहे का. ठीक आहे, परत एकदा काढतो, 0.4 × 100, समजतं आहे, हा 2 डिजिट घेऊन जातो ना, तर हा पॉईंट नंतरचा हा 1 डिजिट, याच्यानंतर अजून 1 डिजिट असेल, बरोबर, म्हणजे 1 आणि हा झाला 2 डिजिट, हा इथे पॉईंट लागून जाईल, म्हणजे किती झाला, 10. सो यू कॅन गेट हेअर दॅट इज अ 10 रिव्हॉल्युशन, म्हणजे 10 सेकंदामध्ये किती रिव्हॉल्युशन होतील, 10 रिव्हॉल्युशन होतील, बरोबर. मग 10 सेकंदामध्ये 10 रिव्हॉल्युशनचा अर्थ समजतं आहे की 1 सेकंदामध्ये 1 होतं आहे, पण असं पॉसिबल नाही आहे सहसा. इथे ह्या केसमध्ये आपल्याकडे येतं आहे की 10 सेकंदामध्ये 10 रिव्हॉल्युशन कम्प्लीट होत आहेत एंडच्या. ठीक आहे, पण आपल्याला T1 आणि T2 पण काढायचे आहेत. T1 काय, की फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन, म्हणजे पहिली रिव्हॉल्युशन कम्प्लीट होण्यासाठी लागणारा टाईम, आणि लास्ट रिव्हॉल्युशन कम्प्लीट होण्यासाठी लागणारा टाईम. तर टोटल रिव्हॉल्युशन किती आहे, 10 रिव्हॉल्युशन करते, म्हणजे एंड टोटल किती रिव्हॉल्युशन करते, 10 रिव्हॉल्युशन करते. त्याच्यापैकी जर पहिली रिव्हॉल्युशन T1 असेल आणि शेवटची जर T2 असेल, बरोबर, तर ह्याच्या आधीची मध्ये आपण कन्सेप्ट करू की जर मी θ1 कन्सेप्ट मांडला की पहिली रिव्हॉल्युशन काय होती, दॅट इज 1 रिव्हॉल्युशन, म्हणजे 1 रिव्हॉल्युशनसाठी θ1 आहे, दॅट इज 2π n, तर एन किती आहे, 1 रिव्हॉल्युशन आहे, बरोबर. तर θ1 = 2π. ठीक आहे, जर θ1 = 2π असेल, तर त्या केसमध्ये आपला जो फॉर्म्युला होता, θ1 ω0 T1 + 1/2 α T1 square. ठीक आहे, फॉर्म्युला विल बी सेम, आय जस्ट चेंज 1 1 अँड 1. तर इथे जो T1 निघेल आपला, कारण फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन, जे पहिली रिव्हॉल्युशन असेल, पहिली रिव्हॉल्युशनसाठी एन 1 होऊन जाईल. ठीक आहे, 1 रिव्हॉल्युशन होणार त्या केसमध्ये. मग इथे बघा, हा जो θ1 आहे तो 2π झाला आपला. ठीक आहे, कारण हा 1 होता, तर काय राहून गेला, 2π, कारण 2 1 2 करून देईल, तर हा झाला 2π. इनिशियल तर ऑब्विसली 0 आहे, हा आपला T1 आहे ॲक्च्युली, प्लस अल्फा माहिती आहे आपल्याला 4π, आणि हा T1 स्क्वेअर. तर राहिली कन्सेप्ट, आता इथे 2π येतो आहे आपल्याकडे, इक्वल्स टू हा येतो आहे 1/2 × 0.4π, अगेन दॅट इज टी आहे आपल्याकडे, टी आपल्याला काढायचा आहे इथे, T1 स्क्वेअर. ठीक आहे, तर मग बघा, तर ह्या केसमध्ये आता बघा की इथे जो 2 हा जो आहे, ठीक आहे ना, म्हणजे 0.4π T² आहे, हा जो 1/2 आहे ना, तो याला डिवाइड आहे, किंवा पूर्ण पूर्ण जे आपलं 4.4π × T² आहे, त्याला डिवाइड करून देतो आहे. सो हेअर दॅट, सो व्हेनेवर दॅट दिस 0.4, आता 0.4 जर पाय असेल आणि डिवाइड बाय 2 असेल और टी स्क्वेअर असेल, तर हा 2 1 2 2 2 4 करून देईल. मी इथे बघितलं, हा 0.2 आहे आपला. ठीक आहे, 0.2 जर आपण याला विचार केला, तर हा 2π आहे इकडे, आणि हा 0.2π आणि T1 स्क्वेअर आपल्याकडे येऊन जाईल. तर बघा परत की हा पाय तर कॅन्सल होणार आहे. ठीक आहे, तर 2 = 0.2 T1 स्क्वेअर आपल्याकडे, आता हा 0.2 इकडे डिवाइड होऊन जाईल, बरोबर, म्हणजे 2 / 0.2 = T1 स्क्वेअर असेल. तर राहिला आता ह्या कन्सेप्टची, इथे डिवाइड कसं करायचं, तर बघा इथे 10 मल्टिप्लाय करून द्या, खाली पण 10 मल्टिप्लाय करून द्या, कारण हा काय होऊन जाईल, इकडे चालला जाईल डेसिमल पॉईंट. ठीक आहे, तर डेसिमल पॉईंट जर इकडे आला, तर हा वरचा तर 20 करून दिलेला, इथे आला 2 आपला, इक्वल्स टू असेल आपला T1 स्क्वेअर. ठीक आहे, तर T1 स्क्वेअरमध्ये 2 1 2 म्हणजे हा झाला 10 आपल्याकडे, बरोबर. तर राहिला आता T1 स्क्वेअर इक्वल्स टू काय होऊन जाईल, √10 सेकंदमध्ये. तर म्हणजे ॲक्च्युली √10 नाही म्हणता, T1 स्क्वेअर इक्वल्स टू 10
बरोबर, पण आपल्याला काय पाहिजे, टी वन पाहिजे, स्क्वेअर नको आहे, तर हा काय होऊन जाईल, रूटमध्ये चालला जाईल. ठीक आहे, हा जो स्क्वेअर आहे तो आपण इकडे रूटमध्ये कन्वर्ट करतो, तर हा झाला 10 सेकंदमध्ये. तर किती झाला, टी वन म्हणजे फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्यूशनसाठी टाईम काय आपल्याकडे आता, दॅट इज रूट टू रूट 10 सेकंद्स आहे. ठीक आहे, सो द टी वन फॉर द फर्स्ट रिव्हॉल्यूशन देअर इज अन अ टोटल रिव्हॉल्यूशन किती होत आहेत. आता आपण एन काढला, एन आपण टोटल 10 काढले, बरोबर, तर पहिली रिव्हॉल्यूशनसाठी टाईम लागतो रूट 10 सेकंदाचा. ठीक आहे, तर बाकीचे किती राहतील, जर पहिली रिव्हॉल्यूशनसाठी रूट 10 सेकंद झाला तर बाकीच्या ज्या रिव्हॉल्यूशन आहेत, म्हणजे टोटल 10 सेकंदाचा टाईम आहे, 10 सेकंदामध्ये 10 रिव्हॉल्यूशन होत आहेत, तर पहिल्या टाईममध्ये म्हणजे टी वन म्हणजे पहिली रिव्हॉल्यूशन करण्यासाठी रूट 10 सेकंदाचा टाईम लागतो आहे, बरोबर ना. पहिली रिव्हॉल्यूशनसाठी किती टाईम लागतो आहे, रूट 10 सेकंदाचा. ठीक आहे, टोटल रिव्हॉल्यूशन किती आहे, 10 रिव्हॉल्यूशन आहे, किती सेकंद लागत आहेत, 10 रिव्हॉल्यूशनसाठी 10 सेकंदाचा टाईम आहे. ठीक आहे, मग आता जर पहिल्या रिव्हॉल्यूशनसाठी रूट 10 सेकंद असतील, तर बाकीचे आपल्याकडे किती रिव्हॉल्यूशन आहे तिथे, दॅट इज 9 रिव्हॉल्यूशन राहून जातील, बरोबर, किती राहिल्यात, 9 रिव्हॉल्यूशन. तर ह्या 9 रिव्हॉल्यूशनसाठी लागणारा टाईम आपण काढू पाहिले, मग जो लास्ट टाईम असेल 10वी रिव्हॉल्यूशनसाठी त्याला आपण मायनस करून घेऊ. ठीक आहे, तर म्हणजे 10 सेकंदामधून जे 9 सेकंदाचे जे काही आपले टाईम असेल त्याला मायनस करून घेऊ, म्हणजे आपल्याकडे काय होईल, लास्ट सेकंदाचा मायनस होऊन जाईल, बरोबर ना. मग आता राहिली कन्सेप्ट, आता हा T3 मी कन्सिडर करतो की 9 रिव्हॉल्यूशनसाठी लागणारा टाईम आहे. ठीक आहे, 1 रिव्हॉल्यूशनसाठी रूट 10 लागला. ठीक आहे, तर आता 1 रिव्हॉल्यूशनसाठी रूट 10 असेल, तर ह्या राहिल्या 9 रिव्हॉल्यूशनसाठी आपल्याकडे T3 एवढा टाईम आहे. फॉर्म्युला सेम आहे आपला, आपला थीटा, मी थीटाला T3 कन्सिडर करून घेतो. देन अगेन वी कॅन गो थ्रू एन 2πn. ठीक आहे, इथे एन किती आहे सध्या, 9 आहे. ठीक आहे, कारण रिव्हॉल्यूशन किती आहेत, 9 रिव्हॉल्यूशन आपण कन्सिडर करतो आहे. मग 9 रिव्हॉल्यूशनसाठी दॅट इज हा काय होऊन जाईल, 9 × 9 = 18 म्हणजे 18π, म्हणजे थीटा डिस्प्लेसमेंट किती आहे सध्याचं, 18π एवढं डिस्प्लेसमेंट आहे एंटचं. मग जर 18π एवढं डिस्प्लेसमेंट असेल तर फॉर्म्युला कसा होऊन जाईल, θ3 ω0 T3, अँड आफ्टर दिस वी कॅन हॅव अ ω0 T3. ठीक आहे, ω0 T3 अँड अगेन 1/2α T3² सो लास्टली हा θ3 तर आपल्याकडे आहे 18π. ठीक आहे, ω0 माहिती आपल्याला 0 आहे, T3ला 0 करून देईल, 1/2α T3² करेल. मग राहिला आपला T3चा कन्सेप्ट याच्यामध्ये, परत काय येतो आहे, सेम आहे ना जसं आपण पहिले काढलं आहे तसं, तशाच पद्धतीने आपण काय म्हणजे 0.2π, परत हा 18π, पायला आपण कॅन्सल करून देऊ आणि 18 / 0.2 याला करून घेऊ. ठीक आहे, ह्या 0.2 कॅन्सल करण्यासाठी 10 10 वरती आणि खाली, म्हणजे न्युमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करून देऊ, राहिला 18. म्हणजे जर 10 केला तर 180 आपल्याकडे येऊन जाईल, हा किती येऊन जाईल, 180. ओके, तर 180 लिहिण्यापेक्षा मी याला 18 × 10 लिहितो आणि हा जो झालेला 0.2 आहे तो डिवाइडमध्ये 2 करून देतो, तर 2 × 9 = 18 करून देईल, बरोबर ना. तर परत 9 × काय राहिला, 10 राहिला, तर 9 × 10 म्हणजे दॅट विल बी 90, म्हणजे T3² = आहे आपल्याकडे 90. तर 9 रिव्हॉल्यूशनसाठी लागणारा टाईम किती आहे, T3 आहे, तर तो किती होऊन जाईल, √90 होऊन जाईल, बरोबर आहे. तर T1साठी आपल्याकडे टाईम होता √10, तर T3 म्हणजे 9 रिव्हॉल्यूशनसाठी लागणारा टाईम किती आहे, √19 सेकंदचा टाईम आहे. तर √19 सेकंदचा टाईम T3 आला तर आपल्याला माहिती आहे T2 काय होता, दॅट इज 10 रिव्हॉल्यूशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाईम होता. दॅट 10 रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा टाईम जर 10 सेकंदचा होता आणि 10 रिव्हॉल्यूशन होत्या तर त्याच्यामध्ये, तर 10 सेकंदासाठी लागणारा टाईम 10 सेकंदाचा आणि 9साठी लागणारा √90 टाईम आहे, बरोबर आहे. म्हणजे लास्ट रिव्हॉल्यूशन जी होईल ती 10 − √90 टाईममध्ये होईल, म्हणजे T2 आपल्याकडे येऊन जाईल, म्हणजे 9 च्या 10 च्या टाईममधून 9 रिव्हॉल्यूशनचा टाईम मायनस केला तर आपल्याकडे काय येऊन जाईल, तो लास्ट रिव्हॉल्यूशनचा टाईम येईल, बरोबर. मग जर आपल्याला इथे लिहिलं असेल की √90 हा तुम्हाला इथे तुम्हाला लॉग टेबल यूज करावा लागेल, लॉग टेबलचा यूज करा, इथे स्क्वेअर रूटच्या व्हॅल्यूज दिले असतात लॉग टेबलमध्ये, ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागतील, शोधाव्या लागतील, तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. ठीक आहे, तर हा √90 जो आहे तो 9.487 करून दिलेला. आता 9.487 ना, तर 10 सेकंदाचा टाईम आहे. ठीक आहे, किती सेकंदाचा टाईम आहे, 10 − 9.487 असेल. ठीक आहे, तर 10 मधून 7 गेला तर 3, परत 9 गेला तर 10 मधून 9 गेला तर 1, परत इकडे जर 5 गेला तर 10 मधून हा राहिला 5 आणि हा 10 − 10 = 5.13
0.513 आपल्याकडे काय येईल, दॅट इज द लास्ट रिवर्शनसाठी लागणारा टाईम असेल आपल्याकडे T3. हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं, ठीक आहे, समजते सगळ्यांना. तर हा क्वेश्चन नंबर 13 पण तुम्ही बघू शकता. तर क्वेश्चन नंबर 13 पण बघा एक्झॅक्टली हा क्वेश्चन तुम्हाला कसा दिलेला आहे, की 13 क्वेश्चनमध्ये म्हटलं की कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड अ ग्रामोफोन, ठीक आहे ना. ग्रामोफोन म्हणजे जसा आपल्याकडे आपण गाणे ऐकण्यासाठी सध्या मोबाईल फोनचा, कॉम्प्युटरचा, टीव्यांचा किंवा सी डी ड्राईव्हचा, सी डी प्लेअरचा यूज करतो, तसाच हा ग्रामोफोन असतो, ठीक आहे. ह्या ग्रामोफोनमध्ये बेसिकली एक काळी डिस्क असते वरच्या साईडमध्ये, ती काळी डिस्क रोटेट होत राहते आणि इथे काहीतरी निडलसारखं असतं जे ह्या डिस्कवरती फ्रिक्शन होत राहतं आणि त्याच्यापासून एक आवाज क्रिएट होतो, व्हॉइस क्रिएट होतो, साऊंड क्रिएट होतो. तर अशा ह्या डिस्कवरती, ग्रामोफोनच्या डिस्कवरती एक कॉईन ठेवला आहे, म्हणजे ती ग्रामोफोनची डिस्क आहे आणि तिथे काहीतरी अंतरावरती, त्यांनी अंतर पण दिलं आहे आपल्याला, 5 सेंटीमीटरवरती डिस्क आहे, ठीक आहे. तर बेसिकली म्हणजे कॉईन आहे, तर ह्या डिस्कच्या इथे कुठेतरी हा कॉईन आहे इथून सेंटरपासून, तर सेंटर टू सेंटर त्यांचा जे डिस्टन्स आहे ते 5 सेंटीमीटर एवढं आहे, ठीक आहे. आणि परत तो म्हणतो की जी डिस्क आहे ग्रामोफोनची इज त्यांच्यामध्ये जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे ना, बरोबर, स्टॅटिक फ्रिक्शन, तर म्यू एस हा आपला स्टॅटिक फ्रिक्शन टाईप, दॅट इज नोन एज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ज्याला म्हणतो, तो 0.5 एवढा आहे, डायमेन्शन लेस क्वांटिटी आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. परत रेडियस आहे डिस्कची, म्हणजे टोटल जी आपली जी डिस्क आहे ती, ती डिस्कची जी रेडियस तिथून दिली ती 8 सेंटीमीटर एवढी रेडियस आहे, ठीक आहे. तर बेसिकली त्यांनी म्हटलंय की इनिशियली द सेंटर ऑफ द कॉईन इज 5 सेंटीमीटर अवे, ठीक आहे. इनिशियली पहिले तो काय होता, सेंटरपासून 5 सेंटीमीटर एवढ्या दूर तो कॉईन होता, ठीक आहे. नंतर ॲट व्हॉट मिनिमम तो म्हणतो आहे की ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी इट विल स्टार्ट स्लिपिंग, ठीक आहे ना. म्हणजे कुठल्या फ्रिक्वेन्सीला, की ज्या फ्रिक्वेन्सीला ही डिस्क रिव्हॉल्व करायला लागेल आणि हा कॉईन काय होईल, पुढे पुढे स्लिप होत जाईल, ठीक आहे. त्या फ्रिक्वेन्सीचा आपल्याला इथे फाइंड आउट करायचं, ती फ्रिक्वेन्सी ती आपल्याला काढायची आहे. आणि परत तो म्हणतो की बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉईन इज ऑलमोस्ट ॲट द रिम, ठीक आहे ना. म्हणजे आता पहिली गोष्ट तर आपल्याला माहिती की कॉईन आपण कन्सिडर करतो इथे, ठीक आहे. तर हा स्लिप होत होत इथे कॉर्नरवरती, रिमवरती येऊन गेला, तर त्या फॅक्टरचा म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी जी पहिली असेल, ठीक आहे, फर्स्ट मिनिमम फ्रिक्वेन्सी अँड सेकंड मिनिमम फ्रिक्वेन्सीला, तो फॅक्टर आपल्याला काय आहे, दॅट विल बी द व्हॉट फॅक्टर विल द आन्सर काय होईल आपला, चेंज होईल कधी, इफ द कॉईन विल बी ऑलमोस्ट ॲट द रिमवरती जर असेल त्या केसमध्ये, ठीक आहे. तर बघू याच्यामध्ये अजून पण त्याने दिलं आहे की जी इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअरचा दिलेला आहे, म्हणजे हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याकडे आहे, ठीक आहे. आता मी तुमच्यासाठी एक छोटीशी डायग्राम काढली, इथे जर तुम्ही दिसली तर हा तो ग्रामोफोनची ही एक डिस्क आहे. जर आपण अशी जशी डिस्क बघितली आणि ह्या डिस्कवरती हा जर कॉईन बघितला, तर कॉईन हा इकडे वरती एक आणि खाली एक फोर्स लावेल, ज्याला नॉर्मल आपण म्हणतो MG, त्याला जे बॅलन्स करतं, ठीक आहे. तर मग बघा आता ही जी डिस्क आहे, इथे हा तो कॉईन मी काढलेला आहे तुमच्यासाठी आणि काही वेळेनंतर तो स्लिप होईल आणि ह्या दोघांमधून सेंटर टू सेंटर, कॉईनचं सेंटर आणि इनिशियली जो कॉईन तुमचा इथे होता, तिथे इनिशियली जो कॉईन आहे त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे पाय एवढं आणि पूर्ण जी आपली ही जी डिस्क आहे, ह्या डिस्कमध्ये त्यांनी कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलं आहे कॉईनमधलं आणि ही जी डिस्क आहे त्यांच्यामध्ये जी स्टॅटिक फ्रिक्शन आहे ते 0.5 एवढं दिलेलं आहे. आणि परत जी रेडियस आहे डिस्कची ती 8 सेंटीमीटर दिली होती त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आपला, दॅट इज पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे ना. तर पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअरचा हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि परत सध्याची आरची पोझिशन, म्हणजे हा जो आर आहे इथून कॉईनचं डिस्टन्स, इथून जी रेडियस आहे सध्याची ती आहे आपल्याकडे 5 सेंटीमीटर, ठीक आहे. सो वेन द कॉईन ॲट आर डिस्टन्स, म्हणजे रेडियस आर वरती असेल सेंटरपासून, ठीक आहे. तर जर मी रेडियस 5 सेंटीमीटर घेतली तर त्याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, सेंटीमीटर तर मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10^-2 मल्टिप्लिकेशन करावा लागतो. तर इथे जो कॉईन आहे सध्याची जी आर जी पोझिशन आहे आता, म्हणजे ही डिस्क आहे आणि हा आपला कॉईन इथून जे आहे यांच्यामध्ये डिस्टन्स किती आता 5×10^-2 डिस्टन्स आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. हे गिवन दिलेलं आहे. परत फ्रिक्वेन्सी आपण कन्सिडर करू, दॅट इज अ मिनिमम फ्रिक्वेन्सी, ठीक आहे ना. काय मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच, ठीक आहे, ज्याला मी F मिनिमम कन्सिडर करतो, ही पहिली मिनिमम फ्रिक्वेन्सी आहे किंवा आपण N1 याला कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. तर पहिली मिनिमम फ्रिक्वेन्सी जी आहे, दॅट इज फ्रिक्वेन्सी, दॅट इज मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच द कॉईन विल बी
स्टार्ट स्लीपिंग कुठे, इथे ह्या फ्रिक्वेन्सीला कॉइन काय व्हायला लागेल, स्लीप व्हायला लागेल. आणि दुसरा राहिला आपल्याला फॅक्टर काढायचा आहे, म्हणजे एफ मिनिमम टू अपॉन एफ मिनिमम वन, ठीक आहे. हा पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की यांच्यामधला येणारा रेशो एक्झॅक्टली किती आहे, की जिथे कॉइन जर ह्या रिमवरती असेल त्यावेळेस, ठीक आहे ना, बरोबर, ऑलमोस्ट ॲट द रिमवरती असेल, तर हा फॅक्टर आपल्याला इथे पाहिजे. तर ह्याला आपण एन टू अपॉन एन वन पण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी एफ टू एफ मिनिमम टू अपॉन मिनिमम वन लिहिलेलं आहे याला. तर बघा आता, जर इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम, तर त्या केसमध्ये बघा की हे जर तुम्हाला डिसमिस दिसत असेल, तर ह्या कॉईनवरती ना दोन कन्सेप्ट लागतात. एक म्हणजे अपवर्ड नॉर्मल काय करतो आहे, या कॉईनला इथे पडलेल्या कॉईनला बॅलेन्स करतो आहे, ठीक आहे. याचा अर्थ एन नॉर्मल फोर्स दॅट विल बी इक्विव्हॅलंट टू एम जी. नॉर्मलबद्दल बऱ्याचदा बोललो आहे मी, ठीक आहे ना, बऱ्याचदा याच्यावरती डिस्कशन पण झालं. तर इथे ह्या कॉईनवरती काय लागतो आहे, नॉर्मल लागतो आहे. नॉर्मल काय, इक्विव्हॅलंट टू वेट ऑफ द कॉईन, किती वेट ऑफ द कॉईनच्या बरोबर नॉर्मल लागणार आहे. तर आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे ना, सेंट्रिपिटल फोर्स, सध्याचा सेंट्रिपिटल फोर्स जो फ्रिक्शनच्या फॉर्ममध्ये कॉईन आणि डिस्कच्या मध्ये लागतो, तर हा काय फ्रिक्शनल फोर्स आहे एफ एस. सेंट्रिपिटल विल बी इक्विवेलेंट टू फ्रिक्शनल फोर्सच्या बरोबर आहे, कारण कॉईन काय होणार आहे, स्लिप होणार आहे, आणि त्या दोघांमध्ये कॉईनमध्ये आणि डिस्कमध्ये फ्रिक्शन असेल, तर ते सेंट्रिपिटल फोर्स आहे. याच्यावरती पण बोलणं झालेलं आहे आपलं, ठीक आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर, तर मिनिमम ओमेगा आपण घेऊ इथे. आणि स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू इंटू एन, ठीक आहे ना, म्यू इंटू एन, एन म्हणजे नॉर्मल आहे आपला, ठीक आहे, जो एम जी आपण घेतलेला आहे हा स्टॅटिक फ्रिक्शन आहे, बरोबर, म्यू. तर एम आर ओमेगा मिनिमम स्क्वेअर इंटू म्यू इंटू एम जी आपल्याकडे असेल तर त्या केसमध्ये बघा. तर आता इथे एम तर याला कॅन्सल करून देईल, राहिला आर ओमेगा स्क्वेअर मिनिममचा आणि म्यू इंटू एम जीचा केस, ठीक आहे. तर ओमेगा जो आहे तो आपल्याला माहिती काय असतो, टू पाय एन ऑर एफ आपण त्याला लिहितो. तर हा झाला आपला टू पाय एफ वन मिनिमम, कारण हा काय फ्रिक्वेन्सी आपला एनचा ओमेगामधला. तर हा टू पाय एफ वन मिनिममचा स्क्वेअर आपण म्हणजे हा पूर्ण याचा काय स्क्वेअर आहे ओमेगाचा. तर ओमेगा मिनिमम, ठीक आहे, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा मिनिमम टू पाय एफ मिनिमम वनचा स्क्वेअर आपल्याकडे करून दिला आला. आणि हा जो आहे ॲक्च्युली हा एम तर आपण कॅन्सल म्हणतो आहे, आर टू पाय म्हणजे टूचा पण इथे स्क्वेअर होऊन जाईल, जो फोर होईल नंतर पायचा पण स्क्वेअर होऊन जाईल, आणि एफ मिनिममचा एफ मिनिमम वनचा पण काय होऊन जाईल, स्क्वेअर होईल. तर राहिला कन्सेप्ट आता काय, की हे कॅन्सल झालेले आपल्याकडे एम आर डिवाइड करून दिला आला, आणि फोर पाय पण काय होऊन जातील, डिवाइड होऊन जाईल, म्हणजे एफ टू मिनिमम आपल्याकडे निघून जाईल. इथे राहिलं काय, एम इंटू म्हणजे म्यू इंटू जी अपॉन टू आर इंटू फोर पाय स्क्वेअर. तर राहिला जो फोर पाय आपण म्हणतोय हा मिनिमम स्क्वेअर आहे ना, बरोबर, काय इकडे स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा काय मध्ये रूटमध्ये चालला जाईल. मग बघा, रूट म्यू जी अपॉन फोर पाय आर, फोर पाय स्क्वेअर आर आपल्याकडे असेल. तर याच्यामध्ये जो म्यू आहे आपला, तो म्यू आपण माहिती आहे पॉईंट फाईव्ह आहे, जी आपल्याला माहिती आहे पाय स्क्वेअर आहे, आर आणि हा जो पाय स्क्वेअर आता हा जो फोर आहे ना, हा पाय स्क्वेअर, फोर ऑर पाय स्क्वेअर. तर फोर आपल्याला माहिती आहे रूटमध्ये फोर असतो तर तो किती आहे, टू आहे, आणि रूटमध्ये जर एनी व्हॅल्यूचा स्क्वेअर असतो तर तो काय ए असतो. म्हणजे जर पाय स्क्वेअर रूटमध्ये असेल तर तो किती होऊन जाईल, तो पण पाय होऊन जाईल. इथे पण बघा, याला ह्या दोघांना कॉमन काढून वन अपॉन टू पाय घेतलेला आहे, इथे म्यू आणि जीला मल्टीप्लाय करून अपॉन आर करून दिलेला आहे. तर आर जो आहे आपला तो आहे पाय, ठीक आहे, किती आहे पाय आपण घेतला होता, बरोबर, घेतला म्हणजे पाय इंटू टेन डस टू मायनस टू आपल्याला दिलेला होता. तर राहिला परत म्हणजे टेन डस टू मायनस टू, आता तर वन अपॉन टेन डस टू मायनस टू जर याला मी असं लिहिलं तर तो टेनचा स्क्वेअर होतो, आणि टेनचा स्क्वेअर म्हणजे हंड्रेड होईल. म्हणजे जो पॉईंट फाईव्ह आहे टेन डस टू टू अपॉन पाय होईल, आणि हा जो पाय येतो आहे आता त्याच्यामधला पण पाय स्क्वेअर आहे ना, तर ह्या पाय स्क्वेअरला पण कॉमन काढून घ्या, आणि काय होऊन जाईल तो ह्या दोघांना कॅन्सल करून द्या, म्हणजे वन अपॉन टू इथे होईल. तर हा वन अपॉन टू आहे, आणि इथे पॉईंट फाईव्ह इंटू हंड्रेड होऊन जाईल. तर पॉईंट फाईव्ह इंटू हंड्रेड म्हणजे दोन डिजिट याला डेसिमलला सारखं व्हायचं आहे, काय झालं पन्नास. हे झाले पन्नास आपल्याकडे इथे रूटमध्ये डिवायडेड बाय पाय आला. सो वी कॅन गेट हेअर वन अपॉन टू फिफ्टीन डिवायडेड बाय पाय. तर याला पण पुढे घेऊन जा मध्ये, म्हणजे फोर होऊन जाईल हा परत नंतर. तर परत जर याला मी फोर घेतलं, फोर घेतल्यानंतर आपल्याकडे काय येईल हा, तर परत आपण याला फोर घेतलं तर बघा की हा आहे आपल्याकडे आता. जर पायची किंमत जर मी बावीस सत्तमांश टाकली, ठीक आहे, तर बावीस सत्तमांशमध्ये हा सात पन्नासचा मल्टिप्लाय होऊन जाईल, तर फाईव्ह इंटू सेवन आपल्याकडे थ्री फिफ्टी होईल डिवायडेड बाय ट्वेंटी टू. सो हेअर दॅट ट्वेंटी टूचा हा फोर आपण इथे घेऊन घेऊ,
अँड 350 डिवाइडेड बाय 22 जर आपल्याकडे आला तर परत 350 डिवाइडेड बाय 22 तुम्हाला लॉग टेबलचा यूज करावा लागेल, ह्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, आफ्टर सॉल्विंग यू कॅन गेट हेअर दॅट की 15.19 तुमच्याकडे येईल ह्याला सॉल्व केल्यावर. आणि 15.19 मध्ये आता हा जो आला आहे ह्याला लॉग टेबल म्हणजे लॉग टेबलचा यूज करून 15.90 तुमचा जो काही समथिंग येईल व्हॅल्यू, ठीक आहे, दॅट मे बी अन 3.9886 अँड दॅट मे अप्रॉक्सिमेटली 4 मी याला घेतो आहे डिवायडेड बाय 2, काय म्हणजे 2 हर्टची फ्रिक्वेन्सी इथे होईल. आता एफ मिनिमम तर आली 2 हर्टची, पण आपल्याला परत काय पाहिजे, एक होता आपण N1 काढून घेतला आहे, आपल्याला N2 पण पाहिजे. हा N1 आहे म्हणजे एफ मिनिमम 1 आणि पाहिजे काय आता परत एफ मिनिमम 2 पाहिजे. ठीक आहे, एफ मिनिमम 2 साठी बघा, एफ मिनिमम 2 चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, त्याने रेडियस दिली होती पूर्ण, कारण जर कॉईन आता इथून रिमवरती चालला जाईल तर रेडियस किती होईल 8, ठीक आहे ना, सेंटीमीटरचही 10^-2 येऊन जाईल मीटरमध्ये, तर कॉईन ॲट द रिम. मग इक्वेशन 2 जे आहे आपलं, म्हणजे जसा आपला हा फॉर्म्युला आपण लिहिला होता इथे, जो आपण हा फॉर्म्युला इथे पहिले टर्न ऑफ केला होता तसाच आपल्याला हाच फॉर्म्युला डायरेक्ट उचलून काय करायचं आहे, फक्त फॉर्म्युला चेंज करायचा, म्हणजे हा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो पुढे आता. ठीक आहे, फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे आता, दॅट इज त्या फॉर्म्युल्यामध्ये हा आपला हा फक्त इथे आर जो पुट करायचा आहे, ठीक आहे ना, कारण हा बघा हा आपला आर होता इथे, हा म्यू जी तर कॉमन आहे दोघांमधला, फक्त काय झाला आर चेंज झाला, आर आहे 8, तर सेम आहे हा -10^-2 डिवाईडला होता, मल्टिप्लाय होऊन जाईल, परत त्याला हा पायचा इथे कॅन्सल करून देईल ह्या दोघांना, 1/2 15/8, 15/8 जर आला तर आपण त्याला काढू शकतो 6.25 होऊन जाईल 50/8, तर 6.25 जर रूट काढला तर तो 2.5 येऊन जाईल, ह्याला लॉग टेबलचा यूज करून तर 2.5 जर 2 डिवाईड केलं तर 1.25 हर्ट्स आपल्याकडे काही ही एक फ्रिक्वेन्सी येऊन जाईल. आफ्टर दिस वी वॉन्ट फॅक्टर हिअर दॅट इज F2 F minimum 2 upon F minimum 1, तर त्याला आपण N2 upon N1 पण लिहितो, म्हणजे आपल्याकडे N2 होता 1.25 हर्ट्स आला आणि हा होता आपल्याकडे 2, ठीक आहे ना, याला आपण असं पण लिहू शकतो 1.25 जर मी 100 मल्टिप्लाय करून दिलं, परत डिनोमिनेटरला पण 100 मल्टिप्लाय केलं तर 125/200 होऊन जाईल. जर मी याला 25 25 कॅन्सल केलं तर माझ्याकडे येतो 5/8, सो F2 minimum 5/8, F1 minimum माझ्याकडे काही आन्सर येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 14 हा जो दिसतोय तुम्हाला आता, त्याच्यामध्ये म्हटलंय की पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक आहे आपल्याकडे, काय रेसिंग ट्रॅक, तर रेसिंग ट्रॅक डिझाईन फॉर अ कर्वेचर दिलेला आहे, काय दॅट इज डिझाईन फॉर अ कर्वेचर 72 मीटरचा कर्वेचर आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो आपण रेडियस ऑफ कर्वेचर घेतो ना, बँकिंग ऑफ रोडमध्ये आपण शिकलो होतो, ठीक आहे, रेडियस ऑफ कर्वेचर जो आहे त्याचा, हा डिझाईन किती आहे 72 मीटरचा आहे. ठीक आहे, किती 72 मीटर. सो हिअर दॅट वी आर नॉट रिकमेंडेड द व्हेकल टू ड्राईव्ह. ठीक आहे, त्यांनी म्हटलं आहे की आम्ही व्हेकलचा जो स्पीड आहे आम्ही नाही रिकमेंड करत की 216 किलोमीटर पर आवरपेक्षा जास्त स्पीड व्हायला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा म्हणजे हे स्पीड लिमिट त्यांनी टाकून दिलं आहे की ह्या लिमिटपेक्षा जास्त स्पीड नको आहे गाडीचा. ठीक आहे, सो वी आर नॉट रिकमेंड द व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन द 216 किलोमीटर पर आवर, 216 किलोमीटर पर आवरपेक्षा जास्त स्पीड नको आहे. विथ व्हॉट अँगल शुड द रोड विल बी टिल्टेड, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग जो असतो ना थिटा, आपल्याला इथे काढायचा आहे ॲक्च्युली की किती अँगलला आपण त्याला बँक करू शकतो की हा लिमिट आपल्याकडे येऊन जाईल 216 किलोमीटरचा. ठीक आहे, आपण याच्यासाठी फॉर्म्युला पण घेतलेला आहे, व्ही ऑप्टिमम बघितलं आहे, चांगल्या पद्धतीने आपण डिस्कशन केलं आहे, जर तुम्ही नसेल बघितलं तर प्लीज एकदा बघा त्याला. ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून म्हणतो की व्हॉट हाईट इज इट्स आउटर एज, म्हणजे आता बघा ही झाली इनर एज रोडची, ही झाली काय झाली आउटर एज, तर ह्या आउटर एजची जर मी समोरून बघितला ना हा रोड, जर इकडनं बघितला तर हा रोड मला असा दिसेल. ठीक आहे, ह्या पद्धतीने. ठीक आहे, आणि आपली जी गाडी असते ती आपल्याला माहिती आहे की ह्या रोडवरून जाते अशी. ठीक आहे, ही गाडी असते ही इथून व्हेकल काय करतं आपलं ट्रॅव्हल करतं समोर इकडे. ठीक आहे, असं ह्या रोडवरती ना. ठीक आहे, मग हा आपल्याला म्हणतोय की हाईट पण काढायला लावतोय की आउटर एजची जी हाईट आहे, म्हणजे ही बाहेरची जी आहे ही इनर एजमधली आहे, तिची जी हाईट आहे ही याच्या आपल्याला ती पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण ह्याच्यासाठी परत त्याने आपल्याला रोडची विड्थ पण दिली की 10 मीटरचा एवढा ती विड्थ आहे, म्हणजे हा जो रोड असेल त्यांच्यामध्ये जी विड्थ आहे ती W ती 10 मीटरची एवढी विड्थ आहे. ठीक आहे, तर बघू ह्याला आपण कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो गिवन आपण थिंग आपण म्हणतोय
त्याच्यामध्ये आर दिला होता तो रेडियस ऑफ कर्व त्याचा 72 मीटरचा एक आहे, ठीक आहे. वेलॉसिटी जी दिलेली आहे ती 216 किलोमीटर पर आवर ही मॅक्झिमम वेलॉसिटी म्हणू शकतो आपण, हा लिमिट पाहिजे त्यांना. जर याला किलोमीटर पर आवरचा मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला 216 ला 5/18 ने डिवाइड करावं लागेल, ठीक आहे ना. 5 म्हणजे 216 ला ॲक्च्युली 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याला मल्टिप्लाय करून दिला आणि जर मी याला डिवाइड करून घेतलं तर वी कॅन गेट हेअर 18 1 18 होऊन जाईल, म्हणजे इथे रिमेन्स असेल तुमचा 3, हाला 16, तर 18 6 जा, ठीक आहे. 18 3 जा आपण म्हणू शकतो याला, ठीक आहे ना. सो हेअर दॅट 18 2 जा आहे आपल्याकडे, बरोबर. 18 2 जा 36 आणि 12 + 12 × 5 आपल्याकडे किती होऊन जाईल, 60 होऊन जाईल. म्हणजे ॲक्च्युअल जो व्हीकलचा स्पीड आहे तो 60 मीटर पर सेकंडचा स्पीड आहे, म्हणजे 60 मीटर पर सेकंदामध्ये एका सेकंदाचा आपल्याकडे स्पीड दिलेला आहे. आपल्याला थीटा काढायचा आहे, ओमेगा काढायचा आहे आणि एच काढायचा आहे, ठीक आहे ना, बरोबर. तर हा आपला रोड आहे, मी थोड्याशा चांगल्या पद्धतीने काढला एवढा, पण तुम्हाला नक्की समजलं असेल अँगल ऑफ बँकिंगचा जो आपण कन्सेप्ट घेतला त्याच्यावरून. इथे बघा की ऑप्टिमम स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज आर जी टॅन थीटा, ही ऑप्टिमम स्पीड आहे. ह्या स्पीडच्या वरती जर गाडी गेली तर काय होतं, गाडी रोडच्या बाहेर फेकली जाते, नाहीतर जी राईड विंग्स आहे त्यांना घासली जाते, तर बाहेर फेकली जाते. या ही ऑप्टिमम स्पीड असते जिथे व्हेकल एकदम सेफ टर्निंग टर्न घेतो, बरोबर. तर हा आर जी टॅन थीटाचा टर्न आहे आपल्याकडे. तर आर जी टॅन थीटामध्ये जर तुम्ही व्हीचा विचार केला तर हा इकडे मी पाठवून दिला तर तो व्ही ऑप्टिममचा स्क्वेअर होऊन जाईल, म्हणजे आर जी टॅन थीटा होईल. आपल्याला ॲक्च्युली थीटा काढायचा ना, म्हणून मी याला इकडे करतो, कारण डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कुठला फॉर्म्युला आहे, दॅट इज थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही ऑप्टिमम अपॉन आर जी, की हा फॉर्म्युला मी शिकवला आहे तुम्हाला. इथे जी 10 मीटर पर सेकंडची स्क्वेअरचा घेतलेला आहे, म्हणजे हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. आर आहे आपल्याकडे 72, ठीक आहे, आणि ऑप्टिमम वेलॉसिटी आहे आपल्याकडे 60, ठीक आहे. म्हणजे 60चा ॲक्च्युली स्क्वेअर होऊन जाईल गुणिले 60. तर ही स्पीड मला पाहिजे तिथे. त्यांनी म्हटलं की 216 किलोमीटर पर आवर म्हणजे 60 मीटर पर सेकंडचा स्पीड मला तिथे पाहिजे, की सेफ टर्निंग व्हायला पाहिजे. ही एक लिमिट आहे, म्हणजे ही ऑप्टिमम स्पीड त्यांनी दिला आहे आपल्याला. याच्यामध्ये आता जर मी स्क्वेअरचा विचार केला तर 60 × 60 करू शकतो, डिवायडेड बाय 72 × 10 मी याला घेऊ शकतो. तर याच्यामधला एक 0 कॅन्सल केला तर 6 7 36 म्हणजे 360 आपल्याकडे होऊन जाईल, ठीक आहे, भागिले 72. तर 360 / 72 जर मी केलं, ठीक आहे, तर 360 / 72 म्हणजे 36 × 72 होतात आपले, ठीक आहे. 360 / 72, ठीक आहे, तर 36 × 36 36 × 72 होऊन जातील. आणि 72 मग हे झाले 10/2, ॲक्च्युली झाला 5, ठीक आहे. 2 1 2 2 5 10. तर हा थीटा टॅन इनवर्स ऑफ किती आहे, 5 आपल्याकडे आला. पण टॅन इनवर्स ऑफ 5 तुम्हाला लॉग टेबल परत यूज करावं लागेल. मी परत सांगतो, लॉग टेबल तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. टॅन इनवर्स ऑफ 5 लॉग टेबलमध्ये जर तुम्ही बघितला तर तो 78.69 येतो, पण त्याला आपल्याला 78° 48′ 41′ काढावं लागेल, ठीक आहे. तर हा थीटा तुमचा येईल 78° 41′. तर परत अजून सांगतो, आपल्याला एच पण पाहिजे. काय पाहिजे, एच. तर एच आपण साईन थीटावरून काढू शकतो, कारण साईन थीटा आपल्याला काय म्हणतो, दॅट इज अपोजिट. जर हा अँगल असेल आपला, ठीक आहे, हा थीटा असेल इथून, तर थीटा अजून आपल्याला एच पाहिजे. आपल्याला थीटा माहिती आहे आणि हा डब्ल्यू माहिती आहे, ठीक आहे ना, बरोबर. विड्थ माहिती आहे, तर हा डब्ल्यू आणि हा जो एच आहे, ठीक आहे, यांच्यावरून हा थीटा आपल्याला माहिती आहे. तर साईन थीटा काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनियस असतो. असतो अपोजिट अपॉन हायपोटेनियस. हेअर दॅट अपोजिट अपॉन हायपोटेनियस आपण घेऊ शकतो. तर साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट हायपोटेनियस एच बाय डब्ल्यू. विड्थ आपल्याला माहिती आहे, तरी 10 मीटरची त्यांनी दिलेली आहे आपल्याला विड्थ. तर परत हा साईन 78.69 तुम्हाला लॉक टेबलने बघावं लागेल, त्याची जी व्हॅल्यू येते सध्या माझ्याकडे 0.98058 आपण लिहू शकतो याला. आणि हा जो 10 8 / 8 मल्टिप्लाय करून द्या तर 9.80 मीटर काय येईल, तुमचं आन्सर येईल. ही असेल हाईट, कारण इनर एजची हाईट आणि ही झाली आउटर एजची जी हाईट आहे, जी बाहेरची एज आहे, जी बाहेरची एज आहे रोडची, त्याच्या एजची जी हाईट आहे एच, ही ॲक्च्युली जर 9.8 मीटर बघितलं तर 10 मीटर आहे आपली ऑलमोस्ट, किती आहे, 10 मीटरची एज आहे बाहेरची, ठीक आहे. तसंच क्वेश्चन नंबर 15 पण आहे, याला पण आपण डिस्कस करू काय दिलेलं आहे बघू बरं. क्वेश्चन नंबर 15 मध्ये त्याने म्हटलं होतं की द रोड इन द क्वेश्चन 14, म्हणजे आपल्याला क्वेश्चन 14 जे रेफरन्स काही घ्यावं लागतील. क्वेश्चन 14 अबोव, ठीक आहे ना, दॅट इज क्वेश्चन 14 अबोव इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट, ठीक आहे ना. ॲज पर द रिक्वायरमेंट आपण त्याला कन्स्ट्रक्ट केला आणि ते म्हणतात की द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे बिटवीन द टायर अँड द व्हेकल, म्हणजे
स्टॅटिक फ्रिक्शन आपला म्यू एसच आहे, ठीक आहे, जो पॉइंट एस आपण पॉइंट एट आपण कन्सिडर करतो. स्टॅटिक फ्रिक्शन अँड डायनॅमिक फ्रिक्शन बोथ आर टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. हा पॉइंट एट आहे स्टॅटिक फ्रिक्शन टायरमधला आणि रोडमधला. हा जर रोड असेल आणि हा आपला टायर आहे, बोललो आहे मी याच्यावरती बऱ्याचदा. विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट, ठीक आहे, तिथे कुठलं तरी एक लोअर स्पीड लिमिट असेल का? हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट? तर आपल्याला लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट पण काढायचं आहे, ठीक आहे ना. तर दोन कन्सेप्ट आपण इथे बघूंगे की काय येत आहेत, बरोबर. तर आपण जर आपला क्वेश्चन नंबर 14 रेफरन्स घेतला, तर रेफरन्सवरून आपल्याला समजतं की हा स्टॅटिक फ्रिक्शन तर दिला आहे. आर आपल्याला माहिती आहे 72 मीटर आपल्याला दिलेला आहे. टॅन म्हणजे टॅन आपल्याला माहिती होता, थीटा इज इक्वल टू टॅन इन्वर्स ऑफ 5 येत होता. तर हा इन्वर्सचा टॅन थीटा झाला इक्वल टू काय म्हणजे 5, म्हणजे टॅन थीटा किती आहे? 5 आपल्याकडे. तर मिनिमम स्पीडचा पहिले, दॅट इज लिमिट जो म्हटला त्याने पहिला, दॅट इज अप्पर लिमिट स्पीड अँड लोअर लिमिट स्पीड. तर मिनिमम व्हेलॉसिटी जी आहे व्ही मिनिमम, ती आपल्याला माहिती आहे किती असते. मिनिममसाठी लक्षात ठेवा हा जो फॉर्म्युला आहे आपला, ठीक आहे, मी पहिले पण बोललो आहे, मिनिममसाठी हा मायनस होतो इथे आणि खाली असतो प्लस. आणि जर मॅक्झिमम असेल, अप्पर लिमिट जो म्हणतो आहे आपण इथे, तर ते हा प्लस होऊन जातो आणि हा काय होतो, मायनस होतो. तर हा सध्याचा जो मिनिममचा स्पीड आहे इथे अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा आपल्याकडे आहे. तर ह्याला जर मी घेतलं, याच्यामध्ये आर आणि जीच्या व्हॅल्यू जर पुट करून दिल्या, आणि टॅन थीटा माहिती आपल्याला 5 आहे, म्यू एस आपल्याला माहिती 0.8 आहे, आणि हा 1 आहे, 1 प्लस 0.8 × 5 आपल्याकडे येऊन जाईल. तर परत आता 72 × जर 10 आपण मल्टिप्लिकेशन करतो तर 720 होऊन जाईल काहीतरी. परत 5 जर 0.8 मायनस करतो मी, तर तो आहे माझ्याकडे 4.2, ठीक आहे, 4.2 नंतर 1 प्लस 0.8 × जर 5 केला तर माझ्याकडे येतो 4, किती येतो 4, आणि हा राहिला 1, तर 1 प्लस 4 ॲक्च्युली 5 झाला. तर 4.2 / 5 आहे, ठीक आहे, 4.2 / 5, देन द 4.2 / 5 असेल तर हा 5 म्हणजे 72 × 4.2 / 5, बरोबर 5. तर 5 × 5 = 2 आला, ठीक आहे. तर 5 × 4 = 20 करून दिलेला, हा परत 20 आहे इथे, 5 × 4 = 20, तर 144 आहे. दॅट इज मल्टिप्लाय, ठीक आहे, 4.2 याला काय करावं लागेल आपल्याला, परत मल्टिप्लाय करावं लागेल. तर 144 जर 4.2 मी मल्टिप्लाय केलं तर किती येतो, 16.48 म्हणतो ना. परत एकदा लॉग टेबल, ठीक आहे, लॉग टेबल महत्त्वाचा आहे. तर लॉग टेबल इथे यूज करून तुम्ही 24.60 मीटर पर सेकंड काय करू शकतात, इथे आन्सर काढू शकतात. 16.48 60 4 आणि 8 मेन डिफरन्समध्ये तुम्हाला बघावं लागेल याला, ठीक आहे. तर तुमच्याकडे याचा आन्सर होऊन जाईल रूटचा, रूट तुम्हाला डायरेक्ट दिला असेल तिथे. आता व्ही मिनिमम आता विचार झाला तर 24.60 मीटर पर सेकंड आहे, पण आपल्याला त्याने विचारलं तर किलोमीटर पर हवरचा जर आपण याला काढलं तर 24.60 जसं मी म्हटलं, किलोमीटरचा मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 मल्टिप्लिकेशन करावा लागतो. तसाच मीटर पर सेकंडला किलोमीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल किलोमीटर पर हवरमध्ये, तर तुम्हाला 18/5 त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. हा आहे आपला 24.60 18/5 मी मल्टिप्लिकेशन करून दिला. सो आफ्टर दॅट यू कॅन गेट 88.53 किलोमीटर पर हवर चा आन्सर येईल, ठीक आहे. पण आपल्याला मॅक्झिमम स्पीड पण पाहिजे, पण ह्या मॅक्झिमम स्पीडचा संबंधच येत नाही. का बरं सांगतो, याने डायरेक्टली म्हटलंय की थेटा हा आपला येतो आहे 70, म्हणजे ऑलमोस्ट आपण जर थेटा काढला होता तो थेटा होता आपल्याकडे 78.41. तर राहिली कन्सेप्ट की म्हणतोय मी 78 ना, तर हा बघा, जर मी याला 78 डिग्री जर इथे बघितला, आपला हा रोड आहे खालची आहे, त्याला बँक करायचा आहे मी 18 डिग्री, म्हणजे 78 डिग्रीच्या आसपास घेऊन जातो. हा रस्ता जर तुम्ही बघितला ना, ऑलमोस्ट इन्क्लाईनच्या बरोबर आहे, 90 च्या आसपास चालला जातो, ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट पकडून घ्या 80 डिग्रीच्या आसपास आहे. 80 डिग्री म्हणजे गाडी डायरेक्टली उभी राहताना दिसेल. तर जर तुम्ही इथे बघितलं, याचं लोअर लिमिट असतं 45 पेक्षा जर जास्त असेल तर मॅक्झिमम स्पीडचा संबंधच येत नाही, ठीक आहे, बरोबर. कारण 44 हा 78 ही जी गाडी आहे ना, ती खाली स्लिप व्हायला लागून जाईल एवढ्या स्पीडमध्ये. तेवढ्या स्पीडमध्ये ती जाणारच नाही मॅक्झिमम स्पीडला, घेऊ बी शकत नाही ती स्पीड, बरोबर. तर मग इथे जर तुम्ही विचार केला तर इथे जी कन्सेप्ट आहे ही बी जो म्हटतोय, अजून दुसरी कन्सेप्ट म्हणजे ही म्यू एस टॅन थीटाची वेलॉसिटी जी कन्सेप्ट, ही पण एकापेक्षा कमी पाहिजे. इथे त्याने दिलेला तुम्हाला जर एकापेक्षा कमी नसणार आहे, कारण 1 - जर 4 इन गेला तर -3 याला करून देईल. ही जी म्यू एस टॅन थीटाची व्हॅल्यू होती ती आपल्याकडे 4 होती,
तर 1 - 4 म्हणजे -3, कधी वेलॉसिटी मायनस बघितली का, मायनस नसते कधीच वेलॉसिटी, म्हणून 1 - हा काय होईल, इथे ही जी कंडिशन आहे ती व्हेरीफाय होणार नाही, म्हणून मी म्हणू शकतो हे द स्पीड डज नॉट एक्झिस्ट ऑर द थीटा विल बी ग्रेटर दॅन 45 डिग्री बिकॉज इथे 78.41 दिलेला होता बरोबर. सो बिकॉज ऑफ द ऑलवेज ही पॉझिटिव्ह लागते, निगेटिव्ह लागत नाही. ठीक आहे, हा आपला क्वेश्चन नंबर 15 होता. क्वेश्चन नंबर 16 पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, नंबर क्वेश्चन नंबर 16 मध्ये म्हटलेलं आहे की ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट, ठीक आहे ना, बी अ अंडरटेकिंग अ हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड अ सिलेंड्रिकल वेल आहे बरोबर. मी वेल पण शिकवलेला आहे तुम्हाला, ही आपली डेथ वेल असते. त्या डेथ वेलमध्ये काय करतो एखादा पर्सन काय करणार आहे, स्टंट करतात बरोबर. बघितलं ना सर्कस, सर्कसमध्ये स्टंट करताना ह्याच्यामध्ये जी वेलची रेडियस आहे बरोबर, ती वेलची जी विहीर आहे त्या विहिरीची जी रेडियस आपण म्हणतो ती रेडियस इथून एवढी 6.05 मीटर एवढी आहे. परत नेसेसरी स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो 0.5 एवढा आहे. आणि हाऊ मच मिनिमम स्पीड शुड बी स्टंट अराइज, तर मिनिमम स्पीडला किती मिनिमम स्पीड असेल की तो स्टंट काय होईल परफॉर्म होईल, नाही तर मग परफॉर्म नाही झाला तर एक तर स्टंटमॅन वेलच्या बाहेर नाही तर स्टंटमॅन वेलच्या खाली पडून जाईल. ठीक आहे, तर हा मिनिमम स्पीड आहे जिथे स्टंट परफॉर्म व्हायला पाहिजे की तो ॲक्च्युली तिथे गोलगोल फिरत राहायला पाहिजे त्या व्हेलमध्ये. ठीक आहे, तर हा एक मिनिमम स्पीडचा कन्सेप्ट इथे येतो. आणि जे मास आहे, ठीक आहे, मास ऑफ द आर्टिस्ट, जो आर्टिस्ट आहे त्याचं जे मास आहे टोटल मास असेल हे 50 kgचं त्याचं. ठीक आहे, सायक्लिस्ट विथ, तर इथे 50 kgचं मास त्या आर्टिस्टचं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इफ शी ही इन्क्रीज द स्पीड, जर त्याने स्पीड वाढून दिला म्हणजे मिनिमम व्ही मिनिममध्ये जर त्याने +20% स्पीड वाढवला म्हणजे व्ही मिनिममचा परत 20% स्पीड वाढवला तर स्पीड इन्क्रीज होऊन जाईल. म्हणजे मिनिमम स्पीड हा होता आणि अजून त्याने काय केला 20% वाढवून टाकला. ठीक आहे, तर हाऊ मच देअर इज अन स्टॅटिक, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स किती असेल तो पण इथे काढायचा आपण. चला बघू बरं, जर तुम्हाला ही डायग्राम दिसत असेल तर बघा. आता इथे आता ह्यांच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा फ्रिक्शनल फोर्स आहे, इकडे नॉर्मल लागतो, खाली काय लागतो फ्रिक्शनल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी MG लागतो. ठीक आहे, याला जर इथे स्टंट परफॉर्म करायचा असेल तर, ठीक आहे, याला बोललेलो आहे आपण, याच्यावरती टॉपिक आहे आपला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये. बघा जरा त्याला, तर हा आर दिलेला आहे, आर हा आहे रेडियस ऑफ द वेल आहे, आर काय रेडियस ऑफ द वेल आहे जो 6.05 मीटर एवढा दिलेला आहे. म्यू दिलेला आहे 0.5 चा, मास ऑफ द आर्टिस्ट आहे 50 kgचा. परत आपल्याला फाईंड करायचा आहे व्ही मिनिमम, ठीक आहे, मिनिमम स्पीड किती असेल की तो इथे स्टंट परफॉर्म करेल. ओके, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आपल्याकडे इथे आहे FS आपण त्याला म्हणतो. व्ही मिनिमम म्हणजे जो आपल्याकडे इथे या व्हेलसाठी आपण फॉर्म्युला घेतला होता तो आता √RG/μ. ठीक आहे, आर तर माहिती आहे 6.05, जी माहिती आहे 10 m/s² आणि म्यू आपल्याला माहिती आहे 0.5 चा. ठीक आहे, तर जर सगळे पुट केले तर पुट केल्यानंतर आपल्याला दिसेल, आता इथे हा जो 0.5 दिसतो ना, आणि मी असं पण लिहू शकतो ना 0.5 ला, 0.5 म्हणजे 1/2 असतो. ठीक आहे, 1/2 म्हणजे जर 0.5 ची जागा 1/2 ने घेतली तर हा 2 याला मल्टिप्लाय करून देईल, हा होऊन जाईल 20 तुमचा, म्हणजे दॅट इज 10 चा 20, 6.05 राहिला. आता जर 20 ने मल्टिप्लाय करून दिलं, 6.05 ला जर 20 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे येतो 121, म्हणजे मिनिमम किती होऊन जाईल, 121 चा रूट किती असतो 11, म्हणजे व्ही मिनिमम किती आहे 11 m/s वेलॉसिटीला तो मिनिमम वेलॉसिटीला एकदम स्पेसिफिकली स्टंट परफॉर्म करू शकतो, त्याला काहीच होणार नाही जर तो 11 m/s वेलॉसिटीने जर ते गाडीला किंवा त्याच्याकडे जे आहे जे व्हेकल बायसिकल आहे त्याला फिरवेल तर. ठीक आहे, तर तो पडणारही नाही आणि खाली जाणार नाही. ठीक आहे, तर ह्या स्पीडला त्याने पाहिजे, पण त्याने म्हटलंय की जो स्पीड आहे तिथे आपल्याला फ्रिक्शन पण काढायचं आहे. पण जर आपण म्हणतोय की 20% जर इन्क्रीज झाला स्पीड, त्याने काय म्हटलंय गिवन कंडिशनमध्ये व्ही मिनिममध्ये जो स्पीड आहे तो 20% वाढतोय, व्ही मिनिममचा 20% वाढतोय, म्हणजे मिनिममपेक्षा तर ऑबियसली जो व्ही असेल आपला नंतरचा येणाऱ्या वेळासाठी व्ही मिनिममपेक्षा ऑबियसली काय असेल, जास्त असेल. कारण व्ही मिनिमम इथे स्पीड मिनिमम आहे तर त्याच्यापेक्षा जास्त तर ॲक्च्युअल वेलॉसिटी काय होईल वाढून जाईल ना बरोबर. व्ही मिनिमम जी वेलॉसिटी होती, ठीक आहे, जर व्ही मिनिमम 2 असेल आणि सॉरी व्ही मिनिमम जर 20 असेल, ठीक आहे, जी व्ही मिनिमम आहे आपली व्ही मिनिमम, ठीक आहे, ह्याचा परत 20%, 20% जर मी घेतला, ठीक आहे, 100, तर हा होऊन जाईल आपला 4. ठीक आहे, म्हणजे हा 20 होता, याच्यामध्ये जर 4 घेतला तर किती झाला 24, म्हणजे व्ही हा नंतरचा स्पीड आहे मॅक्झिममचा. ठीक आहे,
व्ही मिनिमम मॅक्झिमम नाही म्हणता येईल, वाढलेला स्पीड आहे. व्ही मिनिमम मध्ये 20% वाढल्यानंतर 24 झाला, व्ही मिनिमम होता 20, बरोबर ना? तर 20 आणि 24 मध्ये डिफरन्स आहे, म्हणजे हा मोठा आहे, ठीक आहे ना? व्ही जो नंतरचा 20%चा वाढलेला स्पीड काय मोठा आहे, इन्क्रीज होतो आहे स्पीड. सो जर स्पीड इन्क्रीज झाला तर इथे जो नॉर्मल लागतो आहे ना, इथला नॉर्मल, ठीक आहे ना, जो फ्रिक्शनल फोर्स आहे, एम जी आहे, हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतील. नॉर्मलचा इथे काहीही संबंध उरणार नाही, ठीक आहे? म्हणजे याचा अर्थ हा जो फोर्स आहे इथे एफ इज इक्वल्स टू म्यू एनचा फोर्स, तो काय होऊन जाईल, दॅट इज इट बिकम्स अ एम जीच्या बरोबर होईल. स्टॅटिक फ्रिक्शनच्या बरोबर सोडून देईल, नॉर्मलला सोडून देईल तो, म्हणजे नॉर्मल एक्झिट करणार नाही. राहतो काय, एफ इज इक्वल्स टू एम जीचा फोर्स. एम तर माहिती आहे 50 आहे, जी माहिती आहे 10, तर स्टॅटिक फ्रिक्शन किती आलं, 90 न्यूटन, म्हणजे 500 न्यूटनच्या आसपासचा काय असेल तो, त्याच्या ना फ्रिक्शनल फोर्स असेल, ठीक आहे? दिस इज व्हॉट अवर क्वेश्चन. हे 16 16 पर्यंतचे क्वेश्चन होते, काही 5 क्वेश्चन मी इथे घेतलेले आहेत, बाकीचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.